आपण एक राज्याची सभा मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी केलेली आहे. खरोखर सांगतो की महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून झालेली आहेत, परंतु ही जी कामे जी आता आपण त्याचा लोकार्पण सोहळा जो होणार आहे हा ऐतिहासिक आहे. हे कोणी उभं केलेलं नाही, हे फक्त या मतदारसंघात उभं राहतं हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. ती ऐतिहासिक सभा एकत्रपणे करायची आहे. कोणीही कार्यकर्त्यांनी काम चुकारपणा करू नका, करणार नाहीत मला, परंतु माझं कर्तव्य आहे की आपण गाफील न राहता आपण मोठ्या संख्येने भाई जसं मागच्या वेळेला सभेला पण वेनगाव ही सुद्धा ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणात वाजत आले पाहिजे, ते वाजत गाजत येऊ द्या त्यावेळेस. तसे आता पलीकडचे असणारे 300 लोक येतात, हे नियोजन करत त्या ठिकाणी आपण वाजत गाजत सभेपर्यंत आलात तर एक वेगळा अजून एक उत्साहित वातावरण त्या ठिकाणी होईल. याचं सुद्धा नियोजन कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी करावं की प्रत्येक ग्रामपंचायत त्या ठिकाणी येत असताना आपल्या ग्रामपंचायत सगळे लोक एकत्र करा आणि एकत्रपणे एक तिथे निघाल्यानंतर तिथनं वाजत गाजत या, पुढे आल्यानंतर इथला कर्जतच्या प्रवेशद्वारापासून वाजत गाजत या, तेव्हा खऱ्या अर्थाने ही ऐतिहासिक सभेचं साक्षीदार आपण सगळेजण होऊ आणि मग हा सगळा कार्यक्रम आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला सगळ्यांना पाहता येईल की आपल्या सभेसंदर्भात आपलं नेतृत्व या कर्जतमध्ये येत आहे आणि आपण केलेली ऐतिहासिक कामं जी आतापर्यंत आपण पाहताय आता की हा जो आपला या ठिकाणचं श्रीरामपूर असेल आणि या ठिकाणचा परिसर असेल हा परिसर आता ज्या पद्धतीने नव्याने डेव्हलप होतोय ते कर्जतचे जुने असणारे जाणकार लोक असतील ते सगळेजण सांगतात का वा आता खऱ्या अर्थाने कर्जतचं रूप हे बदललेलं दिसत आहे आणि म्हणून बदलत्या कर्जतकडे आपण पाहताय आणि ह्याच दृष्टिकोनातून आज 4 वर्षातून आपण केलेली नव्याने डेव्हलपमेंट आणि ह्या डेव्हलपमेंटमध्ये जी ऐतिहासिक कामे आहेत त्याच कामांचं लोकार्पण सोहळा आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात प्रचंड जनसमुदाय या सभेसाठी उचलणार आहे. परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी अलर्ट राहिलं पाहिजे ना, येणारे सगळे आपण फक्त कपडे घालून त्या ठिकाणी उभं राहायचं अशा पद्धतीचं काही कार्यकर्त्यांचं मानस असेल तर तो तुम्ही स्वतःची फसवणूक करताय आणि संघटनेची पण करताय ती करू नका. आपल्या गावात जाऊन आपण त्या ठिकाणी जाऊन आपल्या प्रत्येक घरी आपण निमंत्रण दिलं पाहिजे की माझा मुख्यमंत्री आपण कर्जतमध्ये त्या ठिकाणी येत आहेत आणि आमदारांनी केलेली आमची जी काही आपण सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक कामं केलेली आहेत या कामांचा लोकार्पण सोहळा आहे. आपण रस्ते गटारे तर मी नेहमी सांगत असतो कधी तर होत राहतात, परंतु जी कामं ऐतिहासिक केलेली त्या कामांमुळे कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे. त्यामुळे येणारा पर्यटक असेल, येणारे आपल्याकडे येणारे पाहुणे असतील, त्या साऱ्यांना नव्याने बदलते कर्जत आपल्या साऱ्यांना पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळे या शिवसेनेचं असणारं वैभव, हे शिवसेनेने उभं केलेलं वैभव हे तुम्ही सगळे पदाधिकारी शिवसेनेचे आहेत. प्रत्येकाला शिवसैनिक म्हणून आपला प्रत्येकाचा अभिमान आहे की मी शिवसेनेचा म्हणून काम करतो. बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक म्हणून काम करत असताना शिवसेनेच्या माध्यमातून कर्जतमध्ये जे काय ऐतिहासिक वैभव उभं राहिलेलं आहे आणि त्यामुळे मी शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून स्वाभिमानाने आपण त्या ठिकाणी काम करत असतो.